शेवटी आकडे आणि तेव्हाची राजकीय परिस्थिती याला महत्त्व असतंच. शेवटी हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याविषयी इतरांनी आकस मानायची गरज नाही. नेत्यांना त्रास देण्याचं काम सर्व स्तरावर दिसते चालू. आता कोण देते ह्याच्याविषयी मी भाष्य करत नाही. तो त्यांचा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वतीने पुढं कोण येणार याच्याविषयी त्यांनी अंतर्गत चर्चा करून किंवा काही भाष्य केलं तर त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, त्यामुळं आम्हाला सर्व दोन्ही उरलेल्या पक्षातल्या ज्यांची नावं येतील त्या सगळ्यांचंच आम्ही स्वागत करू. काही अडचण नाही आम्हाला. नाही, विसंवाद हा नाही आहे. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असला तरी शेवटी आकडे आणि तेव्हाची राजकीय परिस्थिती याला महत्त्व असतंच. शेवटी हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे कोणी कितीही काही भूमिका मांडल्या तरी शेवटी जनता मतदान करणार आहे आणि आमदार निवडून येणार आहेत. त्यात आमची तीन पक्षाची जी महाविकास आघाडी आहे ती कशा पद्धतीनं कोणाला आणि कोणत्या सूत्रानं करायचं ते त्यावेळी ठरवेल. मग त्याप्रमाणे निर्णय होईल. त्यात काही फार विसंवाद नाही आहे. आणि कोणी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याविषयी इतरांनी आकस मानायची गरज नाही आहे. त्यांची मानसिक अवस्था काय आहे हे त्या बातमीतनं लक्षात येतं. पण त्या भारतीय जनता पक्षात आहेत, त्या पक्षाच्या अंतर्गत त्यांचे जे नेते आहेत ज्यांच्याकडून पंकजाताईंच्याकडे दुर्लक्ष होतं आहे असं त्यांना वाटतं आहे, त्यांनी एकत्रित बसून त्यांचा हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मला वाटतं. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरला OBC विभाग जो आमच्या पक्षाचा आहे त्या OBC विभागाचं महाराष्ट्रातल्या काही निवडक कार्यकर्त्यांचं शिबिर झालं. त्यांच्यासमोर बोलतानाही मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या OBC नेत्यांना, मग ते भारतीय जनता पक्षातल्या आतले असो किंवा बाहेरचे असो, त्यांना एका वेगळ्या नजरेने बघणं, त्यांना राजकीय संकटात ढकलणे, त्यांना सर्व प्रकारे त्रास देणे, असे प्रकार सध्या गेल्या 6-7 वर्षात आपण महाराष्ट्रात बघतो आहे. आणि देशातही OBC नेत्यांची काय अवस्था आहे, मुलायमसिंग यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, हे आपण बघतो आहे. त्यामुळे एकंदरच OBC नेत्यांना त्रास देण्याचं काम सर्व स्तरावर दिसते चालू. आता कोण देते ह्याच्याविषयी मी भाष्य करत नाही. पण जे आता पंकजाताईंसारखे आवाज उठवायला लागलेले आहेत त्यांच्यातून लक्षात येईल की कोणामुळं हा सगळा त्रास होतो आहे. मोठं नुकसान अनेक भागातनं मलाही काही फोन आले. फार बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि सरकारने त्याबाबतीत तातडीनं कारवाई करावी ही आमची मागणी आहे. पण यापूर्वी अशाच मागण्या आम्ही केल्या, सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. सरकारचं महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसाने संकटात येणाऱ्या शेतकऱ्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि त्यांच्या मागण्या, त्यांच्या समस्या आणि त्याला पुन्हा शेतकऱ्याला उभा करण्याच्या संबंधात सरकार महाराष्ट्राचं काही करत नाही. आज पुन्हा नवं संकट आलेलं आहे. केळीच्या बागांच्या विषयी आणि अनेक पिकांचं नुकसान झाले. सरकारने तातडीने बाकीचे सगळे इव्हेंट्स थोडेसे थांबवावेत आणि शेतकऱ्यांच्या या अवस्थेविषयी ताबडतोब सर्वे करून पंचनामे आल्यावर हुकूम ताबडतोब मदत घोषित केली पाहिजे अशी आमची मागणी. 24 वर्ष पूर्ण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25व्या वर्षात 9 जून रोजी प्रवेश करणार आहे. 10 जूनला त्याच्या पूर्वसंध्येला 9 जूनला महाराष्ट्रातले आणि खास करून या भागातल्या सातारा, नाशिक जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, या परिसरातल्या कार्यकर्त्यांना इथे एकत्रित बोलवून
त्यानिमित्त पूर्वसंध्येला 10 जूनच्या आधी हा मेळावा आम्ही या ठिकाणी जाहीर सभा ठेवलेली आहे आणि मला खात्री आहे की ही एक सभा फार मोठी आणि अतिशय उत्तम सभा होईल. दिल्लीला अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची संबंधात एक मोठा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम करत असताना छगन भुजबळ साहेबांनी महाराष्ट्र सदनामध्ये त्या जिन्याच्या स्टेअरकेसच्या दोन्ही बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा लावलेला आणि सावित्रीदेवी फुलेंचा पुतळा लावलेला होता. या दोन्ही पुतळ्यांना बाजूला काढायची काहीच गरज नव्हती, पण सावरकरांचा फोटो निघताना हे दोन महान व्यक्तिमत्व दिसले नाही पाहिजेत अशी व्यवस्था तिथे करण्यात आली. आता त्यानंतर मंत्रिमंडळाचा ठराव नाही, मंत्रिमंडळात चर्चा नाही, पण त्यानंतर 2 दिवसांनी लगेच इथं चौंडीला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी अचानकपणाने त्यांनी हे नाव जाहीर केलं. आम्ही त्याचं स्वागत करतो, आम्हाला आमचा त्याला विरोध नाही आहे, परंतु रीतसर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याचा रीतसर प्रस्ताव मंत्रिमंडळात घेतला पाहिजे होता. घेतील आता नंतर ते, पण दिल्लीत झालेल्या घटनेने ज्याला म्हणतात आपण की बून से गई वो हौद से नाही आती, तसं दिल्लीत त्यांनी सावित्रीदेवी फुलेंचा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बाजूला करून जे पाप केलं ते भरून काढण्यासाठी, पापक्षालन करण्यासाठी घाईगडबडीत इथं येऊन नाव जाहीर केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा या देशात एवढी मोठी सेवा त्यांनी केलेली आहे वेगळ्या ठिकाणी की त्याला तोड नाही. त्यांचं नामकरण करण्याच्या संदर्भात असा घाईगडबडीनं निर्णय घेण्याच्याऐवजी त्याच दिवशी करायचा होता तर आदल्या कॅबिनेटला निर्णय करायला पाहिजे होता आणि या दिवशी त्यांनी जाहीर केलं पाहिजे होतं की आजपासून नाव असं आम्ही करतो आहे. ठीक आहे, पण आम्ही त्याला विरोध करत नाही, आम्ही उलट त्याचं स्वागतच करतो.